जळगाव जिल्ह्यासाठी आणि विशेष करून क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडूंसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी मी या ठिकाणी देत आहे. जळगाव जिल्ह्यासाठी विभागीय क्रीडा संकुल हे काल जळगाव या ठिकाणी मंजूर कधीच करण्यात आलेलं होतं, परंतु त्या संदर्भात लागणारी जमीन जी आहे तिचं हस्तांतरण जवळपास 37 एकर जमीन 15 हेक्टर जमीन ही कालच जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. खेळाडूंना चांगलं मैदान पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा पाहिजे, सोयी पाहिजेत, आणि त्याशिवाय चांगला खेळाडू तयार होऊ शकत नाही. आणि पंतप्रधान माननीय मोदींची खेळाडूंविषयीची भूमिका, खेळाविषयीचं प्रेम आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि सुरुवातीला आमच्याकडे पहिल्यापासून नाशिकला हे विभागीय कार्यालय होतं, विभागीय क्रीडा संकुल होतं, परंतु नाशिक आणि जळगावचं अंतर जवळपास 300 किलोमीटर आहे. इतक्या लांब खेळासाठी खेळाडूंना जाता येत नव्हतं, सराव करता येत नव्हता, आणि म्हणून जळगाव आणि धुळ्यासाठी, विशेष म्हणून खान्देशसाठी आता नवीन क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. यासाठी 50 कोटी रुपये या विभागीय क्रीडा संकुलाला देण्यात येतील आणि अतिशय फास्ट ट्रॅकवर या ठिकाणी या क्रीडा संकुलाचं काम होईल. आणि खेळाडूंसाठी तसं सुसज्ज असं एक क्रीडा संकुल की ज्यात ऑलिम्पिक लेवलचा जलतरण तलाव राहील, हॉकीचं मैदान राहील, सिंथेटिक ट्रॅक त्या ठिकाणी मुलांना पळायसाठी धावायसाठी त्या ठिकाणी राहील, फुटबॉलचं ग्राउंड राहील, सगळ्या म्हणजे मला वाटतं आजचं जिम्नॅशियम चांगला हॉल राहील, अतिशय अद्ययावत अशा सोयीसुविधा असलेलं एक क्रीडा संकुल हे त्या ठिकाणी खेळाडूंसाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आता बोला. एकंदरीत काही राजकीय प्रश्न होते. संजय राऊत आहेत ठाकरे गटाचे नेते, त्यांना आता जीवेमानाची धमकी आलेली आहे. याआधी शरद पवार यांनाही एक धमकी आलेली आहे ट्विटरवर, आणि याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. भाजप पुढे अशा प्रकारच्या धमकी दिल्या तसा राष्ट्रवादीचा आरोप आहे. मला वाटतं खरं अशी जर धमकी कुणाला येत असेल, कुणी असो, पवारसाहेब असोत का संजय राऊत असोत, तर या गोष्टी चुकीचं आहे, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. त्याविषयी निश्चित काळजी सरकारही त्या ठिकाणी घेईल. परंतु भाजपच्या कार्यकर्त्याने धमकी दिली आणि फोनवरून दिली, भाजपचा कार्यकर्ता म्हणून सांगितलं, मला वाटतं यात थोडा निश्चयपणा दिसतो आहे. मला असं वाटतं की कोणी असं स्वतःहून सांगेल की मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला धमकी देतो, असं होत नाही. मला वाटतं ही सगळी बाब याची सखोल चौकशी झाली पाहिजे. खरं म्हणजे कोणी त्या ठिकाणी धमकी दिलेली आहे, कोण आहे तो माणूस, आणि म्हणून मला असं वाटतं की याची चौकशी झाल्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे योग्य नाही. परंतु निश्चित सरकारकडे शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, त्याच्या बाबतीमध्ये गृह खातं असेल, आमचं सरकार असेल, हे निश्चित योग्य ती काळजी त्या ठिकाणी घेईल. सुप्रिया सुळे असं म्हटले, राज्यात गुंडारात चालू आहे की काय, देशाच्या गृहमंत्र्यांनी राज्यातल्या गृहमंत्र्यांकडे लक्ष दिलं नाही? मला वाटतं आता हे कुणी सांगावं गुंडारा सुरू आहे की नाही, 2.5 वर्षे आपण बघितलेले आहेत आणि हे काय चाललं आहे याचं खरं म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. आपण ज्या पद्धतीने बोलतायत, तुमचा कल कुणाकडे हे सर्वांना त्या ठिकाणी कळत आहे. राज्यामध्ये परिस्थिती अतिशय चांगली आहे, ठीक आहे, अपर परिस्थितीमध्ये काही मुद्दामहून काही लोकांनी त्या ठिकाणी मग मोबाईलवर वेगवेगळे काहीतरी चॅटिंग करणं किंवा फोटो टाकणं किंवा बोर्ड घेऊन नाचणं, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती बिघडलेली आहे, बिघडलेली होती, ती लगेच आटोक्यात त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून त्यामुळे गृह खातं काही काम करत नाही किंवा अमित भाईंनी त्या ठिकाणी बघावं अशी परिस्थिती राज्यामध्ये निश्चित नाही आहे. आमच्याकडे तरी पूर्वीचं आपण बघितलं असेल 2.5 वर्षामध्ये आम्ही काही इथे काही हप्ते घेणारं सरकार या ठिकाणी नाही आहे, खंडणीखोर सरकार या ठिकाणी नाही आहे. गृहमंत्री तर अजिबात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सगळ्या डिपार्टमेंटला माहीत आहे की कुठे बदल्यांमध्ये किंवा कुठे खंडणी हा प्रकार इथे नाहीच आहे. आपण आपले 2.5 वर्षे सुरुवातीला बघितलेलं आहे की आपले गृहमंत्री कुठे राहिलेत, काय झालं त्यांचं. त्यामुळे मला वाटतं सुप्रिया त्यांना असं म्हणण्याचा अधिकार नाही, त्यांनी 2.5 वर्षामध्ये आपल्या गृहमंत्र्यांनी काय केलं ते आधी तपासून बघा. सर, फडणवीसांची प्रतिक्रिया समोर येते, महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे राजकारणामध्ये, मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत, आणि धमक्या देणं किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना कुठेही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं हे कपून घेतलं जाणार नाही, आणि अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील. मात्र दुसरीकडे आपलेच काही नेते, निलेश राणे यांचा आपण पाहिलं असेल की त्यांचे स्टेटमेंट होतात राष्ट्रवादी आंदोलन करत आहे, काकडे जे आपलेच भाजपचे नेते त्यांनी आक्षेप घेतलेला आहे या वक्त्यावर आणि तक्रार करण्याचं सांगितलं, तर अशा नेत्यांना पण समज देण्यात येईल.
नाही, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी याबाबतीत सांगितलं आणि मी ते सांगेल की असं आपली सभ्यता नाही आहे, कुणी कुणाला धमकी द्यावी, फोनवरून बोलावं, पण उगाच मग कुणाला तरी बदनाम करण्यासाठी होता कामा नाही. मला वाटतं भाजपचा कुठलाही कार्यकर्ता, तो प्रमुख कार्यकर्ता आहे, तो अशा पद्धतीने कृती कधी करणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की गृह खातं या बाबतीमध्ये सखोल चौकशी करेल, असं जर कोणी केलं असेल तर निश्चित त्याला शिक्षा झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु उगाच विनाकारण बदनाम करायचं, गृह खात्याला बदनाम करायचं, मुद्दाम टार्गेट करायचं कुणाला तरी, त्यासाठी जर हा प्रयोग चालला असेल तर हे योग्य नाही. आणि म्हणून मग आपण कुणी केला, संजय राऊतांना धमकी कुणी दिली, मला इथं बघावं लागेल, हे तपासलंच गेलं पाहिजे. नाही तर वारंवार मला धमकी आली, मला धमकी आली, मला धमकी आली असं सांगून मुद्दाम गृह खात्याला बदनाम करायचं आणि राज्यामध्ये कायद्याचं सरकार नाही असे आरोप करायचे, मला वाटतं हेही योग्य नाही. दोन्ही बाजूने हे सांभाळलं गेलं पाहिजे का, कारण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आताच गोपीचंद पडळकरांचा उल्लेख गोप्या म्हणून केलेला आहे आणि मुनगंटीवार यांची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. मला वाटतं आत्ताच देवेंद्रजींनी सांगितलं की कुठेतरी आपण सभ्यता पाहिली पाहिजे. आजकाल जे सकाळपासून जे चालू होतं की खरं म्हणजे आता तर काय बोलावं या बाबतीत मलाही कळत नाही आहे. आपण ज्या शेळक्या भाषेमध्ये या ठिकाणी बोलतो आहोत, ज्या शेळक्या भाषेमध्ये सगळे स्टेटमेंट चाललेले आहेत, एकमेकाच्या नावाचे उल्लेख चाललेले आहेत, मला वाटतं ही आमची सभ्यता नाही. आणि पुरोगामी महाराष्ट्राला तर हे अतिशय म्हटलं तिथे तर खरं म्हणजे अपेक्षितही नाही आहे, परंतु आजकाल हे चाललेलं आहे. कोण काय बोलतं आहे, किती टोकाचं बोलतं आहे की तुम्ही दाखवू शकत नाही, कोण काय थुंकतं आहे मीडियासमोर, काय कुठे चाललो आहेत आपण. आणि म्हणून मला वाटतं थांबलं पाहिजे, हे खरं आहे, पण ते आता हा थांबेल, तो थांबेल का तो थांबेल, सगळ्या पक्षांकडून मला वाटतं एक आचारसंहिता केली गेली पाहिजे आणि या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजे. पूर्वी खरं म्हणजे असं नव्हतं, परंतु आजकाल जे चाललं आहे, ज्या भाषेमध्ये सगळे चाललेलं आहे, हे खरं काही फार उचित नाही. नाही, मला वाटतं स्वतः 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना, आपले नेते उद्धवजी मुख्यमंत्री असताना, ते तर 2.5 वर्ष सुट्टीवरच होते. ते तर मोजून काहीतरी मला वाटतं 5-25 दिवस कामावर असतील, 800-900 दिवसापैकी ते तर घरातच बसून होते, ते कुठे बाहेर होते. आणि म्हणून तुम्हालाही म्हणण्याचा अधिकार आहे का, आपले मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढले नाही, हे खोटं आहे का, हे आपणच दाखवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही 3 दिवस मुख्यमंत्री कुठेतरी गावी गेले असतील, कुठेतरी बाहेर गावी गेले असतील, आता ते शेवटी माणसं आहेत ना. 2 दिवस जर त्यांनी सांगितलं की बा आता मी मंत्रालयात नाही आहे, येणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला एवढा पोट सुटण्याचं कारण काय. मग आम्ही विचारलं उद्धवजी मुख्यमंत्री असताना किती दिवस कामावर आले, आले का 4-8 दिवस महिन्यातून, हे आपण सांगावं. म्हणजे या वर्षभरात 2 दिवस मुख्यमंत्री बाहेर गेले असतील, आता मला माहीत नाही ते कुठे गेले, कुठे सुट्टीवर आहेत, हे तुम्ही सांगताय म्हणून मला कळालं. परंतु खरं म्हणजे असे विषय समोर येतच कामा नये. भाऊ, शरद पवारांना ही धमकी आली, गंभीर बाब आहे, सुप्रिया सुळे पोलिसांची, पोलीस आयुक्तांची सुप्रिया सुळे भेट घेतली, प्रतिक्रिया झाली सुप्रिया सुळे, त्यानंतर लगेच जे आहे ते संजय राऊत यांना धमकीची माहिती समोर आली. नाही, मला वाटतं असं असं असेल तर या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. ही आमचं कल्चर नाही, ही आमची संस्कृती नाही. मी पुन्हा तेच सांगेल की अशा पद्धतीने कोणी कोणाला धमकी देत असेल तर निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे. माननीय गृहमंत्री सक्षम आहेत, ते त्या बाबतीमध्ये काळजी घेतील, त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करतील. परंतु याच्यामध्ये राजकारणी नव्हत्या का म्हणे, मला असं वाटतं भाजपच्या लोकांनी धमकी दिली, भाजपचे लोक धमकी देत आहेत, कार्यकर्ते धमकी देत आहेत. मला वाटतं हे तपासण्यापूर्वीच आपण सांगणं हे काही योग्य नाही. किंवा कुणीतरी मिश्चर्सपणा करून एखादा मेसेज करेल, मी भाजपचा कार्यकर्ता, तुम्हाला मारून टाकेल, मला वाटतं शेवटी ते तपासल्याशिवाय हा फोन करणारा किंवा मेसेज करणारा कोण आहे हे तपासलं गेलं पाहिजे, तो समोर आला पाहिजे, मग त्यावेळेला कळेल की हा कोण आहे काय म्हणून. आणि त्याचं विनाकारण याच्यामध्ये राजकारण करू नये. गृह खातं अतिशय सक्षम आहे, आमचे गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत, आपण बघतायत मागच्या 2.5 वर्षाचा काळ आपण जे आरोप करतायत त्यांनी बघावं. त्यांच्या गृहमंत्र्यांनी काय केलं, 100-100 कोटी रुपये तुम्ही खंडणे मागत होते महिन्याला मुंबईसारख्या शहरातून, एकट्या मुंबईसारख्या शहरातून, त्यात तुम्ही किती दिवस तुम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये राहिलात हे आपण का सांगत नाही, किती गोंधळ तुम्ही 2.5 वर्ष घातलात गृह खात्यामध्ये. आणि यावेळेला कोणी दाव्याने मी सांगेल की कुणी सांगावं की बदल्यांमध्ये कुठे या ठिकाणी चुकीचं काम झालं, एखाद्या ठिकाणी सांगावं गृहमंत्र्यांकडून, एखाद्या ठिकाणी तुम्ही सांगावं की काय कुठे काही खंडणी कोणाकडे मागितली गेली. कुठल्याही गोष्टीचं समर्थन आमचे गृहमंत्री या ठिकाणी करत नाही, देवेंद्रजी करत नाही. मागचा 5 वर्षाचा कार्यकाळ आपण बघितलेला आहे आणि त्यामुळे आता तुमच्याकडे काही शिल्लकच राहिलं नाही. आणि म्हणून मग कुठेतरी छुटपुट कारणावरून गृह खात्याचं फेल्युअर आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आता हे म्हणणं मागणी करणं हे विरोधकांचं कामच आहे.
परंतु हे करत असताना मागच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा आपण मागे वळून बघितलं पाहिजे की आपल्या गृहमंत्र्यांनी आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय काय केलं। नाही मला वाटतं की असं कुठलं स्टेटमेंट वगैरे मला तर काही आठवत नाही, पण आम्ही आधीच क्लिअर झालेलं आहे, माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, माननीय बावनकुळेंनी सांगितलेलं आहे आमच्या अध्यक्षांनी की आम्ही सोबत आहोत, आम्ही आत्ताही सोबत आहोत, लोकसभेतही सोबत आहोत, विधानसभेतही सोबत राहू, यामध्ये कुठेही म्हणजे मला वाटतं काही चुकीचं समजण्याचं कारण नाही आहे। आणि पक्षाची आमची भूमिका आहे ती आमच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलेली आहे की पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, महापालिकेच्या असतील, विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील, या सगळ्या निवडणुका आम्ही आणि शिवसेना एकनाथजी शिंदेगड हे आम्ही सोबतच लढवणार आहोत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख असं म्हटले की आमच्या वेळेला असं काही वातावरण नव्हतं जे राज्यात आता चाललं आहे, राज्य सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। नाही तुमच्या वेळेला आता अनिल देशमुखांनी बोलावं म्हणजे तुम्ही या विषयावर काय बोलावं, हे दुर्दैव आहे, म्हणजे अनिल देशमुखही बोलायला लागले आता कायदा सुव्यवस्थेवर, म्हणजे अहो महोदय तुम्ही 100 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचं प्रथमदर्शनी साबित झालेलं आहे, तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा यांनी आमच्याकडे ठेका दिला होता मुंबईसारख्या सगळ्या बारमधून डान्स बारमधून 100 कोटी रुपये जमा करा, आणि जर तुम्ही म्हणताय माझ्याकडे चांगलं चाललं होतं। धन्यवाद। आता त्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष आहेत ते स्वतः सक्षम आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील, आज मी सांगणं की ते कधी निर्णय करतील काय मला वाटतं हे काही योग्य होणार नाही। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।